कायद्याप्रमाणे त्यांना स्वतःला यावं लागेल, आज पण त्यांना स्वतःला यायला पाहिजे होतं, परंतु कोर्टासमोर आज त्यांनी त्यांची उपस्थिती माफ करण्यासाठी अर्ज केला आणि कोर्टाने आजच्या दिवसापुरती त्यांना उपस्थिती माफ केलेली आहे. त्यांना मागच्या तारखेला नोटीस देऊन आज हजर राहायला सांगितलं होतं, परंतु ज्यावेळेला मी कोर्टात आलो ते आम्हाला कळलं की आम्हाला नोटीसची कॉपीच दिली नाही, कारण सुप्रीम कोर्टाने त्याच्यात 124A जे आहे ते अबेयन्समध्ये स्थगित ठेवलेलं आहे त्यामुळे. परंतु या केसमध्ये इतर सेक्शन्ससुद्धा असल्यामुळे आणि आरोपींनी जो शर्तींचा भंग केलेला आहे अटी आणि शर्तीचा, त्याच्याशी त्यांना लावलेले जे सेक्शन्स आहे 124A त्याचा काहीही संबंध नसल्यामुळे त्याच्यावर आम्ही युक्तिवाद करण्यासाठी आज न्यायालयासमोर प्रार्थना केली. कारण नोटीस जरी लागली तरी नसली तरी आरोपींचे वकील आज न्यायालयात हजर होते, त्यामुळे आम्ही न्यायालयात सांगितलं की युक्तिवाद ऐकण्यास काहीही हरकत नाही. परंतु न्यायालयाने त्यांची उपस्थिती नोंद करून घेऊन आता युक्तिवादासाठी पुढची तारीख दिलेली आहे. त्यांनी एक काहीतरी कागद आणलेले आहेत आणि मला पण त्यांनी विनंती केली की पोलिसांनासुद्धा ते द्यायचे नाहीत किंवा मीडियाला पण द्यायचे नाहीत. बोलो ठीक आहे, आता ते जर कॉन्फिडेन्शियल असले तर मीसुद्धा बघू की नको विचार करतो. कोर्टाने बरीच लांबची तारीख दिलेली आहे, 15 जून तारीख आता याच्यात ठेवलेली आहे. तोपर्यंत त्यांना जे काय चाललेलं आहे त्याच्यावर म्हणजे इतर ते प्रतिबंध थोडी आवश्यकता वाटते, म्हणून आम्ही एक कोर्टाला विनंती केली, पण कोर्ट म्हणते 15 जूनलाच काय ते बघू. कायद्याप्रमाणे त्यांना स्वतःला यावं लागेल, आज पण त्यांना स्वतःला यायला पाहिजे होतं, परंतु कोर्टासमोर आज त्यांनी त्यांची उपस्थिती माफ करण्यासाठी अर्ज केला आणि कोर्टाने आजच्या दिवसापुरती त्यांना उपस्थिती माफ केलेली आहे.